हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण गणित बुद्धिमत्ता यामधला पुढचा भाग पाहणार आहोत यामध्ये आपण कवर करताना काय करणार आहे तर गौन गणित बुद्धिमत्तामध्ये असणारे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे ट्रिकनुसार तुम्हाला कसं कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येईल ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओके तर आज आपण वेळ न दोडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया ठीक आहे आज आपला पहिला प्रश्न आहे तो प्रश्न काय दिलाय बघा हा प्रश्न दोनदा रिपीट झालाय एकदा झाला एक होता कंबाईन गट ब पूर्व दोन हजार एकोणीसला एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये आणि एकदा एस सी सॅट परीक्षा दोन हजार चौदाची याच्यामध्ये झाला होता प्रश्न काय दिलाय एक कामगार आपल्या घरापासून पाच किलोमीटर प्रति तास वेगानं चालत जाऊन कंपनीमध्ये तीन, तीन मिनटं उशिरा पोचतो म्हणजे एक कामगार कंपनीकडे चाललाय जाताना काय करतो पाच किलोमीटर वेगाने प्रति तास असा जातो तर तो कंपनीमध्ये तीन मिनटं उशिरा पोचतो असं म्हंटलय जर तो सहा किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर तो सात मिनटं लवकर पोचतो असं म्हंटले आणि तुम्हाला काय विचारले कंपनीपासून त्याच्या घराचा अंतर किती असं विचारले म्हणजे देताना पाच किलोमीटर प्रति तास विवन दिलाय तुम्हाला फी टू दिलाय सहा किलोमीटर प्रति तास असेल तर काय होईल आणि इथं देताना किलोमीटरमध्ये दे दिले ओके आणि टी देताना तुम्हाला दिलं आहे म्हणजे तुम्हाला हे सोडवताना कसं सोडवायचं ओके तर तुम्हाला हे सूत्र माहीत असतं फी इज इक्वल टू डी बाय टी म्हणजे वेग इज इक्वल टू अंतर्भागी वेळ ओके हे सूत्र तुम्हाला माहित आहे म्हणजे आता याच्यामध्ये तुम्हाला काढायचं काय फी दिलं आहे टी आहे डी काढायचं आहे याचा अर्थ हे डी म्हणजे तुमचं काय होईल हे टी तिकडे गेल्यानंतर फी इन टू टी म्हणजे अंतर इज इक्वल टू वेग गुणुले वेळ हा तुमचा ते फॉर्म्युला तयार होईल आता याच फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाकून ते कसं सोडवायचं हे झालं म्हणजे तुम्हाला विचारलंय काय अंतर विचारलं आहे ना त्याच्या कंपनीपासून घरापर्यंतचं अंतर किती अंतर म्हणजे काय वेग गुणुले वेळ पण तुम्हाला वेग काय दिलाय एक दिलाय पाच किलोमीटर एकदा दिलं आहे सहा किलोमीटर कसं लिहायचं येतं वेगाच्या इथं एकदा झालं पाच आणि सहा तर काय करायचं वर दोघांचा गुणाकार करायचा छेदाला दोघांची वजाबाकी घ्यायची वर दोघांचा गुणाकार करायचा छेदाला दोघांची वजाबाकी घ्यायची कारण दोन वे अ, वेग दिलेले आहेत त्यामुळं ते अशा पद्धतीनं लिहून घेतलं म्हणजे वर सहा पाच गुणले सहा छेदाला सहा वजा पाच म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजे हे वेगचं मी बरोबर लिहून घेतलं पण तुम्हाला देताना टीचं काय दिलंय एकदा तीन मिनिटं काय म्हटलंय त्यांनी उशिरा पोचतो म्हटले आणि एकदा काय म्हटले सात मिनिटं लवकर पोचतो मग हे कसं मांडायचं मिन मिनिट दिले म्हणजे आता इथं देताना काय म्हणतोय पाच किलोमीटर प्रति तास म्हणतोय इथं किलोमीटर म्हणतोय याचा अर्थ या तीन मिनिटाचा आणि सात मिनिटाचं तुम्हाला तासामध्ये कन्व्हर्जन करावं लागेल तीन मिनटं म्हणजे किती तास होईल तर तीन चेद साठ तास होईल कारण एका मिनटा एका तासामध्ये साठ मिनिटं असतात म्हणून हिथं जर तुमचं टीची व्हॅल्यू येणार तर ह्या दोघांची काय करायची बेरीज घ्यायची म्हणजे हे तीन भागिले साठ साठ काय केलं तर हे तासामध्ये कन्वर्ट केलं प्लस सात भागिले साठ सात भागिले साठ कारण हे तीन म्हणजे कुठलं आलं तीन मिनिटाचं उशिरा पोचतो म्हटलेलं आणि हे सात मिनिटाचं सा। म्हणून सात भागिले साठ साठ सहा झिरो सहा झिरो अशा पद्धतीनं मी इथं मांडून घेतलं ओके म्हणजे हे तीन भागिले साठ अधिक सात भागिले साठ हे काय आलं तर टीची व्हॅल्यू आली पण ते कशामध्ये तासामध्ये का तर इथं तव... किलोमीटर प्रति तास घेतले इथं किलोमीटर विचारले म्हणून तर या गणिताला हे लक्षात एवढं ठेवावं लागतं मग अंतर काय येणार सहा गुणुले पाच हे तुमचं वर आयाचं राहणार हे तीस येणार तुमचं काय होणार तीन छेद समान आहे इथं साठ आहे इथं साठ आहे म्हणजे अंशाची काय होणार बेरीज होणार म्हणजे तीन अधिक सात दहा भागिले तुमचं इथं काय येणार साठ येणार म्हणजे आता तुम्ही भाग तोडला तीस एक तीस तीस दोन्ही साठ म्हणजे दहा भागिले दोन म्हणजे तुमचं उत्तर येणार पाच किलोमीटर अंतर किती असणार आहे ते, आसना रहे ते, 5 km ते आसना रहे। तर ते पाच किलोमीटर असणार आहे तर हा एक पॅटर्न आहे हा एक पॅटर्न आहे हा कसा लक्षात ठेवायचा सिम्पल आहे आपलं सूत्र काय आहे फी इज इक्वल टू डी म्हणजे डीज जी व्हॅल्यू काढायची म्हणजे फी गुणवले टी फी करताना काय करायचं वर दोघाचा गुणाकार छेदाला दोघांची वजाबाकी घ्यायची ठीक आहे या पॅटर्ननुसार सोडवलं तर तुम्हाला याच्या परीक्षेला मार्क डेफिनेटली मिळतो आणि हे विचारलेलं गणित आहे म्हणजे आयोगाला विचारलेलं ठीक आहे आणि इथं काय केलं तर तासामध्ये कन्वर्जन करावं लागतं मिनटं दिलीत ना सात तीन मिनटं उशिरा पसतो सात मिनटं लवकर पोचतो असं दिलेलं आहे म्हणून तीन भागिले साठ अधिक सात भागिले साठ म्हणजे व्हीची व्हॅल्यू काढताना वर दोघांचा गुणाकार छेदाला वजावा की आणि ची व्हॅल्यू काढताना दोघांचा बेरीज घ्यायची ठीक आहे फक्त तासामध्ये कन्वर्ट करून डायरेक्टली उत्तर तुमचं पाच किलोमीटर येतं तर हे दोनदा रिपीट झाले परीक्षेमध्ये आता अशा टाईपचंच गणित ह्या टाईपवरच असलेलं गणित जे तलाठी एक्झाम आहेत ना त्याच्यामध्ये रिपीट झालं होतं ओके तुम्हाला ते गणित दाखवतो मी ठीक आहे येस हे गणित आहे नांदेड तलाठी दोन हजार सोळाला हे गणित विचारलेलं होतं काय दिले सेम आता सारखंच दिलंय तुम्हाला श्याम आपल्या घरापासून दहा किलोमीटर प्रति तास वेगानं चालत जाऊन कंपनीमध्ये पाच मिनटं उशिरा पोचतो पंधरा किलोमीटर प्रति तास वेगानं जाऊन तो सात मिनटं लवकर पोचतो तर कंपनीपासून त्याच्या घराचं अंतर किती म्हणजे आपला हा फॉर्म्युला माहित आहे फी फी इज इक्वल टू डी बाय टी म्हणजे यामधनं डी काढायचा आहे डी म्हणजे तुम्हाला अंतर विचारले ना म्हणजे डी काढायचं आहे फी गुणवले टी मग तुम्हाला आता या डीच व्हॅल्यू काढताना किंवा अंतर काढताना फी म्हणजे वेग आहे वेग काय दिला आहे दहा किलोमीटर आणि पंधरा किलोमीटर मी काय म्हटलं वेग करताना काय करा वर अंशाला दोघांचा गुणाकार म्हणजे दहा आणि पंधराचा गुणाकार छेदाला काय करा या दोघांची वजा बाकी म्हणजे पंधरा वजा दहा करा ओके आणि टी करताना काय करावं लागेल इथं किलोमीटर प्रति तास इथं किलोमीटर दिले याचा अर्थ ते मिनिटाचं तासामध्ये कन्वर्जन करावं लागेल म्हणजे इथं पाच मिनिटं आणि सात मिनिटं म्हणजे हे लिहिताना मी कसं लिहिलं पाच भागिले साठ अधिक सात भागिले साठ मी असं लिहिलं ठीक आहे हे कन्व्हर्जन झालं टीची व्हॅल्यू पण कशामध्ये येते तासामध्ये येते ती मी आहे अशी लिहून घेतली म्हणजे वर इथं काय येणार दहा गुणुले पंधरा भागिले पंधरातनं दहा गेलं पाच राहिलं गुणुले छेद समान आहे इथं साठ आहे इथं साठ आहे म्हणजे अंशाची काय होणार बेरीज होणार म्हणजे पाच अधिक सात किती येणार बारा आणि भागिले तुमचं काय असणार इथं साठ असणार आहे मग आता भाग तोडायचा आहे बारा एके बारा बारा पंचे साठ ओके न भाग तोडू शकतो आपण या ठिकाणी ठीक आहे न भाग या ठिकाणी आपल्याला लगेच जाईल पाच एके एक पाच पाच त्रिक पंधरा पाच एक्के पाच पाच दोन्ही दहा म्हणजे वर काय राहिलं डिस्टन्स दोन गुणुले तीन राहिलं दोन गुणुले तीन म्हणजे किती किलोमीटर सहा किलोमीटर म्हणजे कंपनीपासून त्याच्या घराचं अंतर किती येणार आहे तुमचं उत्तर सहा किलोमीटर येणार आहे ठीक आहे तर हा एक पॅटर्न आहे हा जर तुम्हाला समजला तर आय होप एक क्लिअर झालाच ओके ठीक आहे समजले हे आता याच्यामध्ये आणखी एक पॅटर्न आहे तो पॅटर्न आपण घेऊया मग बाकी इतर प्रश्नाकडे जाऊया पॅटर्न म्हणजे कसं आहे तर तुम्हाला काय द दो दोन ट्रेन आहे दोन ट्रेन एकमेकीच्या विरुद्ध दिशेने धावत असून त्यांचा वेग दिलाय तुम्हाला एकीचा दिलाय बारा किलोमीटर पर आवर आणि दुसरीचा वेग दिलाय छत्तीस किलोमीटर पर आवर काय म्हंटलंय पुन्हा पहिली ट्रेन एका खांबाला पाच सेकंदात ओलांडते म्हटले आणि दुसरी ट्रेन त्याच खांबाला सहा सेकंदामध्ये ओलांडते तर त्या दोन्ही एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील हा एक पॅटर्न आहे या पॅटर्नवर पण बऱ्याच वेळा परीक्षा विचारलं जातं म्हणजे काय दिलं आहे तुम्हाला तर दोन्हींचा वेग दिलाय आणि दोघींचा कालावधी दिलाय एक पाच सेकंद दिलाय आणि एक सहा सेकंद दिलाय वेग देताना बारा किलोमीटर आणि एकीचा छत्तीस किलोमीटर दिलाय आणि तुम्हाला काय विचारलं तर त्या एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील हा जो पॅटर्न आहे ना फक्त पॅटर्न लक्षात घ्या या ठिकाणी काय करायचं हा वेग किती दिलाय बारा आणि छत्तीस म्हणजे आपण यामध्ये या दोन्ही ट्रेनच्या वेगाचं गुणोत्तर काढू शकतो वेगाचं गुणोत्तर इथं काढून घ्यायचं बारा आणि छत्तीस बेग दिलाय ना म्हणून मी काय म्हंटल या दोन्ही ट्रेनच्या वेगाचे गुणोत्तर म्हणजे काय पहिलीचा बारा दुसरीचा छत्तीस हा भाग तोडला बारा एके बारा बारा तरी छत्तीस म्हणजे गुणोत्तर काय आलं एकास तीन आलं म्हणजे दोन्ही ट्रेनच्या वेगाचं गुणोत्तर काय आलं एकाच तीन आलं तसं कालावधीचं गुणोत्तर काय आहे कालावधीचं गुणोत्तर म्हटलं तर कालावधीचं गुणोत्तर हे लिहून घेतलं ठीक आहे कालावधीचं गुणोत्तर कालावधी म्हणजे एकीला पहिल्यांदा पाच सेकंद लागत होते हे पाच लिहून घेतलं आणि दुसरीला सहा सेकंद म्हणजे ते पाच सहा आलं म्हणजे अगोदर काय केलं या ठिकाणी वेगाचं गुणोत्तर म्हणून मी काय केलं वेगाचं गुणोत्तर एकाच तीन आहे असं लिहून घेतलं दुसरं होतं कालावधीचं गुणोत्तर मी त्याच्याखाली आहे असं लिहून घेतलं आता हे दोन्ही गुणोत्तर लिहून घेतल्यानंतर आता काय करायचं तर डायरेक्टली वेळ तुम्ही काढू शकता डायरेक्टली किती वेळामध्ये ओलांडतील हे जे आहे ना तर तुम्ही काढू शकता काय करायचं वेगाचं गुणोत्तर दिलं कालावधीचं गुणोत्तर आपल्याला काढले याच्यावरनं तुम्ही सोडवायचं कसं तर ह्या पहिल्या ट्रेनचा जो वेग आहे हे हे म्हणजे काय आहे वेगाचं गुणोत्तर आहे हे म्हणजे काय कालावधीचं गुणोत्तर आहे पाच सेकंद आणि सहा सेकंद ठीक आहे तर ह्या पहिल्या गाडीच्या वेगानं पहिल्या गाडीच्या कालावधीला गुणायचं कारण आपण फी इज इक्वल टू डी बाय टी म्हणतो ना बरोबर म्हणजे वे वेगानं ओके तर इथं काय करायचं ठीक आहे ते जाऊ हो द्या ह्या का हिनं काय करायचं एकनं पाचला गुणायचं एक अंगून पाच ठीक आहे पुन्हा काय करायचं हे जे तीन आहे दुसऱ्या गाडीचा वेग आणि दुसऱ्या गाडीचा कालावधी ह्यानं तीननं काय करायचं ह्या तीननं या ठिकाणी काय करायचं ते दुसऱ्या वेगाला बनायचं कालावधीला बनायचं म्हणजे या ठिकाणी तुमचं कसं येणार बघा एक मिनिट या ठिकाणी कसं येणार एक गुणवले पाच झाल्यानंतर इथं तीन गुणुले सहा येणार बरोबर आणि भागिले काय करायचं भागिले काय करायचं हा जो वेगाचं गुणोत्तर आहे एका एक आणि तीन यांची बेरीज घ्यायची एक बेरीज घ्यायची समजलं काय केलं मी पहिल्यांदा वेगाचं गुणोत्तर काढलं कालावधीच गुणोत्तर काढलं पहिल्या गाडीचं वेगानं पहिल्या गाडीच्या जो कालावधी आहे त्याला गुणलं दुसऱ्या गाडीचा वेग आहे त्यानं गुणलं आणि ह्या दोन्हींना गुणल्यानंतर दोघांची काय घेतली अंशाला बेरीज घेतली छेदाला काय केलं हे एक, के एक तीन म्हणजे ह्या पहिल्या गाडीचा जो वेग होता आणि दुसऱ्या गाडीचा वेग यांची काय केली बेरीज घेतली म्हणजे वेगांची बेरीज वर काय केलं वेग आणि कालावधीचा गुणोत्तरांखाली बेरीज अशा पद्धतीनं म्हणजे आता हे जर बघितलं एक गुणले पाच म्हणजे पाच सहा अधिक तीन म्हणजे अठरा आणि भागिले तीन अधिक एक म्हणजे चार म्हणजे वेळ किती लागणार आहे त्यांना तर तेवीस भागिले चार तेवीस भागिले चार हे काय आहे सेकंद आता ह्याचा भाग तोडायची गरज आहे का नाही कारण तुमच्या ऑप्शनमध्ये जर बघितलं ऑप्शनमध्ये तेवीस भागिले चार दिसतंय त्याच्यामुळे करेक्ट ऍन्सर तुमचं पर्याय क्रमांक तीन असणार आहे तर हे एक पॅटर्न आहे की दोन गाड्या एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील त्यांचा तुम्हाला वेग दिला असतो आणि कालावधी दिला असतो तर अशा पद्धतीनं सोडवायचं कळालं काय केलं आणखी एक घेतो म्हणजे तुम्हाला आणखी इकडे तर हे आय बी पी एस दोन हजार तेरा म्हणजे बँकिंग एक्झाम जी होती त्याच्यामध्ये विचारलं होतं दिले काय तुम्हाला एकमेकीच्या दिशेनं धावणाऱ्या दोन रेल्वेच्या वेगाचं प्रमाण दिले म्हणजे डायरेक्टली प्रमाणच दिले यामध्ये तुम्हाला वेगाचं प्रमाण काय म्हटले त्यांनी तर वेगाचं प्रमाण आहे पाचास नऊ दिले ठीक आहे पुढं काय म्हटले जर त्या रेल्वे एका टेलिफोनच्या खांबाला एका टेलिफोनच्या खांबाला प्रत्येकी पाच सेकंदात शब्द काय वापरलाय प्रत्येकी पाच सेकंदात म्हणजे त्यांच्या कालावधीचं गुणोत्तर पण तुम्हाला काढता येईल नाही तर प्रत्येकी पाच सेकंद म्हणजे ते गुणोत्तर कसं असणार आहे पहिलीचा पाच दुसरीचा पण पाच प्रत्येकी म्हणतोय ना आणि किती म्हटले त्या दोन्ही रेल्वे एकमेकींना किती वेळामध्ये ओलांडतील डायरेक्टली आता जसा जो आपण रूल वापरला किंवा जो फॉर्म्युला आपण इथं कन्सिडर केला होता त्या पद्धतीनं डायरेक्टली तुम्हाला इथं सोडवता येईल म्हणजे ह्या पाचनं ह्या पाचने ह्या पाचला अगोदर गुणून घ्या म्हणजे डायरेक्टली वेळ तुम्हाला काढता का येईल काय केलं ह्या पाचने ह्या पाचला गुणवून घेतलं ठीक आहे अधिक पुन्हा काय करा ह्या नऊने ह्या पाचला गुणा म्हणून इथं काय केलं नऊ गुणवले पाच करून घेतलं आणि भागीले काय केलं ह्या पाच अधिक नऊ आहे हे पाच आणि नऊ आहे ना पाच आणि नऊ आहे ह्या दोघांची काय करायची बेरीज घ्यायची म्हणजे इथं पाच घेतलं अधिक नऊ घेतलं ह्या दोघांची मी काय केली इथं बेरीज घेतली ओके ही स्टेप समजली मग आता का काय करायचं का पाच गुणले पाच म्हणजे पंचवीस नऊ अधिक पा गुणले पाच म्हणजे पंचेचाळीस आणि पा नऊ अधिक पाच म्हणजे चौदा म्हणजे हे किती आलं तुमचं पंचेचाळीस अधिक पंचवीस म्हणजे तुमचं सत्तर येतं भागिले चौदा म्हणजे चौदा इके चौदा चौदा पंचे सत्तर म्हणजे तुमचं उत्तर आलं पाच सेकंद पाच सेकंद पर्यायमध्ये कुठं आहे का पास आहे का नाही पर्याय क्रमांक दोन तुम हे तुमचं काय करेक्ट अँसर आहे म्हणजे हा एक पॅटर्न आहे की दोन गाड्या दिल्या जातात वेगांचं प्रमाण दिलं जातो वेग कालावधी दिला जातो तर या पद्धतीने सोडवा हे विचारलं होतं कधी बँकिंग परीक्षेला जे आय बी पी एस परीक्षा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं होतं अशा पद्धतीनं सोडवायचं किंवा आणखी असं टाईपमध्ये सेम तेच काय दिले दोन ट्रेन एकमेकींच्या विरुद्ध दिशेने धावत असून एकीचा वेग वीस आहे दुसरीचा तीस आहे पहिली ट्रेन एका खांबाला चार सेकंदात ओलांडते दुसरी सात सेकंदात म्हणजे वेगाचं गुणोत्तर तुम्ही काढू शकता ते काय दिले विसा आणि भागिले तीस म्हणजे ते गुणोत्तर काय झालं दोनास तीन झालं ओके कालावधीचं गुणोत्तर काय येतं हे तर चार सेकंद आहे हिथं सात सेकंद आहे म्हणजे हे चारास सात म्हणजे दोन गुणोत्तर आले हे वेगाचं गुणोत्तर आलं हे कालावधीचं गुणोत्तर आलं ठीक आहे मग आता काय करायचं तुम्हाला फक्त आ… ते सिम्प्लिफाय करायचं डायरेक्टली वेळ कसा काढायचा तर हा वेळ इज इक्वल टू कसा काढायचा तर ह्या दोननं पहिल्यांदा चार लागून गुणायचं म्हणजे दोन गुणुले चार करून घेतलं ठीक आहे ह्या तीननं ह्या सात ला गुणायचं अधिक तीन गुणुले सात करून घेतलं ठीक आहे आणि भागिले काय करायचं हे वेग जो आहे वेग वेग हे काय आहे वेग वेगाचं गुणोत्तर यांची बेरीज घ्यायची म्हणजे दोन अधिक तीन घेतलं याचा अर्थ काय होईल दोन गुणुले चार म्हणजे तीन अधिक स गुणुले सात म्हणजे एकवीस भागिले दोन अधिक तीन म्हणजे पाच म्हणजे एकवीस अधिक आठ म्हणजे एकोणतीस भागिले पाच हे काय आलं तुमचं सेकंद आलं पण याला भाग तोडायची गरजच नाही आहे कारण ऑप्शनमध्ये तुम्हाला जर बघितलं एकोणतीस भागिले पाच या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे ते काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे समजलं एवढं सोपं आहे हे दोन ट्रेन एकमेकाला किती कालामध्ये ओलांडतील म्हणजे आता आपण आपण दोन टाईप पाहिले पहिली टाईप पाहिली होती ती म्हणजे काय होतं आपण तर कंपनी आणि घरापासूनचं अंतर काढताना त्या पद्धतीनं आणि हे एक टाईप म्हणजे आय होप हे तुम्हाला कळायला असेल क्विकली होतं ह्याची जर प्रॅक्टिस झाली तर हे टाईप तुमच्या क्लिअर होऊन जातील